तर नमस्कार मित्रांनो, मी जीवन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय असा आहे की रात्री खूप पाऊस पडल्यामुळे मी आज खेकड्याला आलो आहे आणि आता सकाळचं 10 वाजल्यात. लोक म्हणतील एवढ्या लवकर खेकड्याला का आला आहे. तर मला कसं असते, मला जरा खेकडी जास्त गावावी असं माझी इच्छा असते, कारण मला लई आवडते खेकडी पकडायला. तर मी आज आलो आहे आणि आज तुम्हाला कळेलच मला आज किती खेकडी गावतील ते. तर चला बघूया. मित्रांनो, मी जराशी जागा चेंज करतो आहे, कारण विषय असा आहे की ज्या ठिकाणी मी गळ टाकला त्या ठिकाणी पाणी थोडंसं कमी आहे आणि खेकडेच न्यायला वाव नाही. आत्ताचा जो गळ टाकला आहे तेवढ्या खजरी पाण्यात टाकला आहे. ना खेकडा आलेलं मला समजते, ना खेकड्याला मी आलेलं समजते. ताण लागला आहे आणि आता खेकडे पकडायला सुरुवात झाल्या. एक छोट्या खेकड्यानं सुरुवात केलेली आहे. तर हा नर आहे आणि आपल्याला पहिल्यांदा नर गावलेला आहे. दुसऱ्या मिनटाच्या आत मला परत एक खेकडा सापडला आणि तो पण नर आहे, तुम्हाला दाखवतो. तर हा पण नर आहे, जस्ट सापडला मला आता. तर विषय काय मित्रांनो, की गळाची जागा मला काय बदलायला लागत नाही, कारण पाणी खदळ असल्यामुळे खेकडं जिथे गळ आहे तिथेच येणार. आणि आता बघूया, बारके खेकडे गावले, कारण मला हे धरायला नाही, सोडायचं आहे. शी पोत, 15 मिनटं झाले मी असं उघडेच ठेवलं आहे, माझ्या लक्षात पण नाही, नशी त्यातली खेकडी बाहेर गेलं नाही. मी आता गळ टाकून ठेवला आहे आणि इकडं बघत बसले आणि पोतं उघडेच. नंतर कळाली की मला पोतं उघडेच ठेवले. ती असला धंदा काय करायचा. मला वाटायला खेकडं मोठं लागलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. खेकडे लईच मोठं लागलेलं आहे आणि तो पण नर. पावसाचा रपाटा जोरात, पाऊस लई जोरात पडाला आहे. पाऊस लई खतरनाक पडाला, त्यातनं पण मी व्हिडिओ करायला आहे आणि आता मोबाईल भेजणार, त्यामुळे मी दुसऱ्या पिशवीत घालतो आहे मोबाईल. चला, ही मादी गावली मला आणि एकदम फास्ट पळून निघालती, तेवढंच मी पकडलेली आहे याला. तर मित्रांनो, ही बघा मादी सापडल्या मला आणि तिनं स्वतःहून नांगर सोडलेला आहे. आता खरं सांगायचं म्हणजे मोबाईलला कवर घातलं आहे, ते कितपत क्लिअर दिसते मला नाही माहिती. पण मादी आहे, सलग 3 माद्या गावल्यात मला आता. मित्रांनो, आता विषय असा झाला की ज्या कवरमध्ये मी मोबाईल घातलेला आहे तो पूर्णच भिजला आहे आणि मोबाईल आता मी बाहेर काढला. थोडासा पाऊस थांबल्यामुळे मी आता परत व्हिडिओ शूट करायला लागलो आहे आणि आता मला 3 माद्या गावल्यात आणि त्याची पिशवी मी सेपरेट केल्या आणि त्यातनं काय पिल्ली नाहीत आहेत आणि 3 नर आहेत, म्हणजे टोटल 6 खेकडी आता मला गावल्यात. पण एवढी काय मोठी नाही, तर फक्त त्यातला एकच नर तेवढा मोठा आहे. तर मित्रांनो, मी आता जागा परत चेंज केल्या. खूप म्हणजे खूप वेळानंतर मला आत्ता एक नर सापडला आहे आणि जवळपास 1/4 ते 1/4 तास मला वाटते मी थांबलो इथं आणि आता मला सापडलेला नव्हता. मग आता बरेच ठिकाणी प्रयत्न केला पण आता काय नाही आणि एका ठिकाणी थांबलो आहे आणि आता एक नर सापडला आहे. ही मादीच आहे. वरती एक कटड्यावर येऊन बसले हो खेकडे. तर मित्रांनो, विषय असा आहे की मी आता पाऊस नसल्यामुळे व्हिडिओ करायलो आहे, नाहीतर पाऊस मग असं एवढा रपाटा पडायला लागेल मी माझं मला आता ऐकू येणं झालं एवढं कान सुन्न झालं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय की खेकडी मला लई काय गावं नाही, तेवढेच 4 पद गावल्यात. कारण या वाहत्या पाण्याला का नाही अजिबात ती खेकडं त्या गळाला पण धरत नाही, कारण गळाला ज्यावेळी धरा जाते त्यावेळी ती वाहून जाते, त्यामुळे ती लवकर हे करत नाही. ज्यावेळी शांत पाणी असते त्यावेळी जास्त खेकडे आपल्याला गावतात. ही एक मला अनुभव आला आहे नवीन आणि आज बघूया किती खेकडे गावल्या संध्याकाळी गेल्या. मित्रांनो, तर आता पाऊस नाही म्हणून मी व्हिडिओ शूट करायलो आहे, तर भरपूर मला खेकडे गावल्यात. आणि आता महत्त्वाचा विषय काय होता की तुम्हाला म्हणलं की मादी आता चालत्या घ्यायला, तर एका दुसऱ्या मादीत पिल्ले आहेत आणि आपण ते बघून पण घेतलं आहे.
आणि ही एक मादी सोडली आता मी, पूर्ण म्हणजे पूर्ण टक्सर पिल्ल्याने भरलेली आहे. आता मला दाखवतो थांबा. ही बघा पूर्ण पिल्ल्याने भरलेलं आहे मादी. तर मित्रांनो सेम जागेवर ना मागच्या वेळी जे व्हिडिओ केलेला तिथनंच मी आता व्हिडिओ परत करायला लावले. आणि आता या वड्याला पाणी आलं आहे आणि खजूर पण आहे. पुढे आपल्याला आता इथे तरी घेकडे गावतात काय, आणि तिकडे गावल्यात सोडा तरी पारखी पारखी गावल्यात. म्हणजे मोठे गाव आहे पण मोठे पास आहेत घरावरती. तर फायनली मित्रांनो मी आता घरी चाललो आहे आणि संध्याकाळ आता 4 वाजल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आज काय मला म्हणजे असे मोठे खेकडे गावले नाहीत, पण जवळपास 2-1 किलो खेकडे तरी गावले. आणि मोठे खेकडे म्हणजे काय गावले नाहीत ते आता पावसाचं गणित काय आहे मला पण माहीत नाही, पण गावाला नाही खरं आहे ते खरं आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो मोजून, आता मला सांगता येणार नाही.